चित्रपट म्हणजे स्वप्नांची नगरी. ज्या गोष्टी आपण वास्तवात करू शकत नाही किंवा घडू शकत नाही ते आपण चित्रपटात बघतो. पण अशात काही असे चित्रपटही असतात जे वास्तवाशी मेळ घालणारे असतात. असाच एक वास्तववादी चित्रपट सपान सरल नाशिक जिल्ह्यात तयार होत आहे. गोरगरिबांसाठी सरकार बऱ्याच योजना जाहीर करतात, पण प्रत्यक्षात त्या योजना गोरगरिबांपर्यंत कितपत पोहोचतात हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याचेच उत्तर या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकाने केला आहे. दादाजी, तुम्ही या चित्रपटाचं दिग्दर्शन करताय, निर्मिती करताय, या चित्रपटातून तुम्हाला समाजाला काय मेसेज द्यायचा? समाजाला एवढाच मेसेज द्यायचा आहे की ह्या चित्रपटाचा विषय असा आहे की शासकीय योजना खूप येतात, म्हणजे अगणित योजना येतात की लोकांचा काहीतरी विकास होईल, ग्रामीण क्षेत्राचा विकास होईल, पण तसं होताना दिसत नाही. योजना येतात पण खरं इम्प्लिमेंटेशन होतं आहे का त्यांचं? प्रॉपर लाभार्थीपर्यंत जातात का? की त्या योजनेत मिळवण्यासाठी जो लाभार्थीची हेळसांड होते, जे त्यांचं त्याच्यामध्ये जे नुकसान होतं, त्याची हे मांडणी या फिल्ममध्ये केलेली आहे. या चित्रपटात कोणीही नावाजलेला कलाकार नसून शासनांच्या योजनेमध्ये प्रत्यक्षरित्या भरडले गेलेले पीडित आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, पत्रकार देखील आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या विषयाचे गांभीर्य त्यांच्या देहबोलीतून सहजपणे झळकणार आहे आणि या सरकारी योजनांचे वास्तव तितक्याच गंभीरपणे लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कोणताही कलाकार जे आहे त्याच्यामधले जे सामाजिक कार्यकर्ते, ते कला स्वतः त्यांनी भोगलेलं आहे, जगलेलं आहे, म्हणून ते त्यांचा रोल प्रॉपर पद्धतीने ते करू शकले. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे एवढं स्किल आहे, त्यांनी प्रॅक्टिकली जगलेलं केलेलं आहे, आणि ते स्किलचा आपण ते या फिल्ममध्ये वापर करून घेतलेला आहे. समाजातील ज्वलंत विषय मांडण्यासाठी निर्मात्यांनी लोन काढून स्वतःकडचे पैसे टाकून तसेच लोकवर्गणीतून आतापर्यंतच्या चित्रीकरणाचा खर्च उचलला आहे. याच्या म्हणजे जे खर्च लागणार आहे तो खर्च पण करते मी. तर खर्च म्हणजे माझ्याकडे काही पैसे नाही, पण बँकेकडनं लोन काढून सगळे आणि काही इक्विपमेंट पण घेतले आणि बाहेर शूटिंग करतोय आम्ही, आणि ते शूटिंगचे जे काही पैसे येतात ते या प्रोजेक्टमध्ये काढतो. म्हणजे प्रोड्युसर वगैरे पण कोणी आम्हाला काही त्याच्यामध्ये भेटलेलं नाही, पण आमच्या पद्धतीनं आम्हाला कसं करता येईल तशा पद्धतीनं काम चालू आहे त्याचं. आतापर्यंत 70% शूट झालं. या चित्रपटाचे जवळपास 70% चित्रीकरण पूर्ण झाले असून उर्वरित चित्रपट पूर्ण करण्यासाठी या चित्रपटाच्या टीमने समाजातील दानशूर व्यक्तींकडे मदतीची मागणी केली आहे, जेणेकरून खऱ्या अर्थाने सामाजिक विषय असलेला एक वास्तववादी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचेल आणि या सरकारी योजनांची व योजनेशी निगडीत सर्व सरकारी बाबूंची ओलखोल होईल. मदतीसाठी संपर्क आनंद उर्फ दादाजी पगारे, मोबाईल क्रमांक 7744051605. राम खुर्दळसह बुलेटिन 7 न्यूज नाशिक.